विद्यार्थी मित्रांनो, मी कल्पना चव्हाण MHPS येळुरवाडी शाळेतील सहशिक्षिका. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना अक्षर वळण कसे लावावे किंवा तुम्ही कसे लावू शकता याबद्दल इथे सांगणार आहे. त्याबद्दल मुलांनी पूर्णपणे लक्ष देऊन इथे ऐकायचं. इथे एक विद्यार्थ्यांसाठी गाणं घेणार आहे पाऊस, आणि या पावसातूनच आपल्याला हे वळण शिकायचं. तर एरे एरे पावसा, तुम्हाला हे सगळ्यांनाच गाणं हे माहितच आहे, पण तरीही मी इथं सांगणार आहे. एरे एरे पावसा, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, एरे एरे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. छान आहे की नाही गाणं? तुम्ही पण म्हणताच म्हणता नाही. बर, आता काय करायचं आपल्याला? या पावसातून हे वळण शिकायचं आहे तर आपल्याकडे काय पाहिजे? पाठी पाहिजे, किंवा पाठी नसेलच तर तुम्ही वही घेऊन बसू शकता. त्यात तुम्ही पाऊस तर बघितलेला आहे, मोठा भरपूर येणारा पाऊस. पावसाचं चित्र काढा म्हटलं तर कसं काढणार? तुम्ही पण काढा आणि मी पण काढा. त्याला पाठी भरली, पाऊस भरपूर आलाय ना, सरळ पडतो आहे पाऊस. पावसाचे जे थेंब आहेत ते सरळ सरळ म्हणजे एका सरळ रेषेत ते उभ्या धाण्याने पडत आहे. बर, हा पाऊस तर तुम्ही बघितला. आता सांगा मला, सावकाश येणारा जो पाऊस आहे तो कसा पडणार? सावकाश म्हणजे काय? थेंबे मोठे मोठे असतात पण कुठेतरी कुठेतरी चुकून पाऊस पडलेला बघितला आहे सगळ्यांचा. चला बघू तो काढू आपण. पाऊस काढायला. बर, हा आता सरळ पडणारा पाऊस आणि सावकाश पडणारा पाऊस, बरोबर पडणारा पाऊस काढला. आता एका बाजूनी पडत असतोय, वारा एका बाजून सुटलेला असेल असा तिरपा पाऊस पडतोय, तो काढूया. बघा, एकाच बाजूने यायला लागलाय पाऊस, त्याचे थेंबे कसे पडणार आहेत? असे तिरपे पडणार आहेत. बर, आता त्या बाजून आलेला पाऊस बघितला, त्याच्या उलट दिशेने गेलेला पाऊस बघूया. बघा, थेंबे येतात ते काय अंकेतच येतात असे नाही, त्यामुळे तुम्ही तो पाऊस कसाही काढू शकता, फक्त तिरपा काढायचा. तर आपल्याला सरळ पाऊस काढता आला, म्हणजे धो धो पाऊस पडत असताना सरळ पाऊस असा येतो. सावकाश कुठेतरी कुठेतरी टिपे पडतो त्यावेळेला असा येतो, आणि तोच पाऊस एका दिशेने वारा येत असेल तर कोणत्या दिशेने वारा आहे त्याच्या उलट तो पाऊस येत असतो. अशा पद्धतीनं हे पावसाचे थेंब आहे. तर ह्याच्याबरोबरच ही पण वळण झाली, हे अक्षरातली काही वळण आहे. तर ह्याच्याबरोबरच आता बघा, वळण आणखीन वळण आहे त्या म्हणजे ह्याला जर तुम्ही डबल केला, ह्या दोन दोन रेषा केला तरी काय होणार आहे? खूप मोठा थेंब आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? तुम्हाला सरळ उभा दांडा काढता येण्याची प्रॅक्टिस करता येते. मुद्दाम प्रॅक्टिस करावी लागली का आता आपल्याला? चित्र किंवा पाऊस याच्यातून आपण हे उभे दांडे काढायला शिकलेलो आहोत. तर याचबरोबर आपल्याला आडवे दांडेही काढता आले पाहिजे. तर मग आडवा दांडा कसा काढायचा आहे? तर अशा पद्धतीनं तुम्ही ते काढू शकता. कशासाठी लागणार आहे हे सगळं? आपल्याला अक्षर शिकताना ह्या सगळ्याच रेषांचा उपयोग होणार आहे. एवढं झालं तर अक्षर येणार आहे असं काय आहे का? नाही. तर याच्यावर आणखीनही काहीतरी शिकायचं आहे. आम्हाला टोपी काढायची आहे. जर समजा ना उभ्या दांड्याला आपण एक उभी टोपी घातली की तेही एक प्रकारचं वळण आहे. म्हणून आपण ह्या पावसाच्या थेंबालाच काय करूया? एक टोपी घालूया. बघा, झाड पण झालं, आपल्याला त्या चित्र काढायला पण आपण शिकलो. हा, हे चित्र काढायला शिकत शिकत असताना टोपी पण काढायला शिकलो. ह्या टोपी बरोबरच अजून एका मला वळण शिकायचं आहे, ते आपण आणि उभा पाऊस काढून त्याला करू शकतो. आता आपल्याला बुट्टी काढायची आहे, ती बुट्टी आपण अशा पद्धतीनं काढू शकतो. बघा, किती प्रकारची वळणं शिकल्यात आपण, मोजून बघा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात. सात प्रकार इथं वळणं शिकलेली आहे. याच्याबरोबरच अजून शिकायचं आहे. आता हे ह्या टोप्या किंवा उलटी टोपी आणि बुट्टी गेली, तर याच्याबरोबरच आपल्याला काय शिकायचं आहे?
अर्धा गोल शिकायचा आहे. काय शिकायचा आहे? अर्धा गोल. अर्धा गोल काढायला येतोय ना सगळ्यांना? एकाच बाजूने तो काढून घ्यायचा. हे वळण काढत असताना ते ह्याच आकाराचं यायला पाहिजे, तेवढंच यायला पाहिजे, लहान यायला पाहिजे, मोठं यायला पाहिजे, ह्याचाही काही विचार न करता तुम्ही काढू शकता. ते म्हणूनच मी सांगितलंय पाटीचा उपयोग करा. पाटीचा उपयोग केला की परत तुम्ही पुसून प्रॅक्टिस करू शकता आणि ही प्रॅक्टिस तुम्हाला अक्षर वळणासाठी उपयोगी येणार. आणि हे आता जे अक्षर तुम्ही शिकाल तेच तुम्हाला शेवटपर्यंत काय होणार आहे, उपयोगी येणार आहे. याच्या बरोबरच आता संपलं काय, अजून एक वळण आहे. अजून एक वळण आपण इथं आणि एक ब्लॉक तयार करून घेऊन त्यामध्ये करूया. आता काढलेला जो अर्ध वर्तुळ आहे त्याच्या उलट अर्ध वर्तुळ काढायचं. तेव्हाही विचार करू नका, भरा 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 पहिल्यांदा काढायला शिका. लहान आलं, मोठं आलं, जोडून आलं, काही विचार न करता तुम्ही हात फिरवायला शिका. हात जोपर्यंत तुम्ही मोकळेपणानं फिरवत नाही तोपर्यंत अक्षराला वळण व्यवस्थित येत नाही. आणि म्हणूनच आणि मेन म्हणजे आपण पेन्सिल जी धरतो किंवा पाटी जर असेल तर पेन्सिल किंवा पेन धरत असेल तर ते ह्या तीन बोटात धरून ही दोन बोटं काय करायला पाहिजे, तुम्ही व्यवस्थित त्या तीन बोटांना ह्या दोन बोटांचा आधार दिला पाहिजे म्हणजे अक्षर व्यवस्थित येत आहे. आणि हे धरताना एवढं अंतर तरी पुढे असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय करायला पाहिजे, ही वळणं शिकलेली आहे. मग आता ही सगळी जी वळणं आहेत ती आपण याच्यात म्हणजे आपल्या पुस्तकात पूर्ण सराव झाल्यानंतर आपल्या पुस्तकात ते काय करायचं आहे, भरायचं आहे. आणि जेव्हा भरायचं आहे तेव्हा भरायचं आहे ते तुमच्याकडे पूर्ण सरळ किंवा तिरकस ज्या रेषा आहेत त्या व्यवस्थित मारता येत असतील त्यावेळेलाच तुम्ही ते पुस्तकात भरायला हरकत नाही. तोपर्यंत पुस्तकाकडे जाऊ नका. दोन्ही प्रकारचे किरपे पाऊस झालेले आहेत. त्यानंतर टोपी काढून झाल्यानंतर बुट्टी. लक्षात ठेवा, टोपी बुट्टी हे शब्द वापरायला लागले कारण हे वळणं तुम्हाला नंतर उपयोगाला येणार आहे. आता ते दोन शिल्लक राहिलेले आहे त्यांना काय करूया, अर्धगोल. दोन्ही प्रकारचे अर्धगोल तुम्ही असे काढून घेऊ शकता आणि आपला वळणांचा प्रवास पूर्णपणे व्यवस्थित पार पाडू शकता. आपण ही वळणं तर शिकलेले आहोत पण ह्याचा सराव करणं गरजेचं आहे आणि ते पालक आणि विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. आणि जेवढा सराव चांगला तेवढं अक्षर वळण लागेल आणि खूपच चांगलं अक्षर होईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.